पेडणेच्या शेतकी कार्यालयान पेडण्या किचन गार्डन कार्यशाळा आयोजित केली. शाळेच्या भुरग्यांक शाळेच्या आवारात भाजीपालो रोवपा खातीर शेतकी कार्यालयान यंत्रा भेटयल्यात. आरडीएक्स गोवा ब्युरो रिपोर्ट. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची तर एक घोषणा होती की जय जवान जय किसान, जेवढे या देशाला जवानांची गरज आहे या देशाच्या रक्षणासाठी तेवढीच गरज ही शेतकऱ्याची आहे. शेतकरी जगला तर देश जगेल. कारण जर असा एक विचार येतो कधी कधी माझ्या मनात की आता बघतो आपण की सगळीकडे शेती ओसाट टाकलेली आहे, त्याला अनेक कारणे आहेत की ती शेती करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. आणि त्यामुळे एक विचार येतो की जर समजा भविष्यात सगळ्यांनी शेती करायचीच सोडली तर आपण कसे जगणार, काय खाणार? भरपूर पैसे आहेत, ते मोठ्या काय कर करून खाणार का, चावून दुपारच्या त्याच्यावर पाणी पिणार का, असा एक विचार येतो की ह्याला कुठंतरी आतापासून ह्या पिढीपासून त्याचा विचार त्या विद्यार्थ्यापर्यंत पोचवला पाहिजे आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली पाहिजे. आपल्या देशाचा कणा या विद्यार्थी मित्रावर आहे आणि आपण सतत म्हणत असतो की जर शेतकरी टिकला तरच आपला भारत देश टिकणार आहे. आज आपण सर्वत्र बघत आहोत शेती नष्ट होत आहे, सगळीकडे कॉन्क्रीटची जंगलं उभी राहत आहे आणि हा जो परिणाम होतो तो आपल्या सर्वांवर होत आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे. आणि अशा स्पर्धात्मक युगातही आपण कृषी माध्यम आहे ते टिकून ठेवलं पाहिजे. आज आपण बाजारात भाजी विकत घेतो, ती भाजी आणि त्या भाजीमध्ये जे रसायन आणि वेगवेगळे इंजेक्शन देऊन जी आपल्याला विष पेरण्याची काम काही शेतकरी करतात,